आज मैं बुद्ध के शरण में जा रहा हूँ, आज मैं इंसानियत के शरण में जा रहा हूँ, आज मैं मानवता के शरण में जा रहा हूँ, आज मैं अहिंसा के शरण में जा रहा हूँ, आज मैं तथागत बुद्ध के शरण में जा रहा हूँ। अरे बुद्ध फूले आते नजर, अरे बुद्ध फूले आते नजर भीम राव में। भीमराव नजर आते हैं पीपल की छाव में। क्योंकि बर्बाद घरों को फिर से आबाद कर गया, अरे पैदा बड़ी ज्ञानियों की तादाद कर गया, अरे आज घर घर में दिखाई देते हैं वकील डॉक्टर, अरे ये काम अकेला मेरा अंबेडकर करके गया। भीमराव नजर आते हैं भाइयों, भीमराव नजर आते हैं। कौन कौन बाबा साहब की औलाद है जरा दोनों हाथ खड़े करो। काउन तिकडे मदत भेसड़ है का तुम्ही, काही गड़बड़ है का? ज्यांच्या ज्यांच्या अंगात बाबा साहेबाचं खून आहे रक्तही त्यांनी त्यांनी दोन हाथ वर करा। आणि जे हात वरत करणार नाही मी समजून जाईन झालं, त्याच्यामध्ये काहीतरी फाल्ट आहे नाही, हे गोष्ट तुम्ही पाहुण्याला लागू होते बरं, सगळं इकडे तिकडे नका पाहू एकमेकाकडे, हा सगळ्यालाच लागू आहे ते दादा, हा ये जा, हा मेरी जा। भीमराव नजर आते है, भीमराव नजर आते, भीमराव नजर आते है पीपल की छाव में। अरे गांव के बाहर के लोग आए गांव में। हमदम का चेहरा और जान भाव, हमदम जो देखेगा हमदम का चेहरा, और खुशियों में झूमता है हर गम का चेहरा, खुशियों में झूमता है हर गम का चेहरा।
हमदम जो देखेगा हमदम का चेहरा, ये वामन दादा कर्टक लिखते, वामन दादा कर्टक की, जो वामन दादा कर्टक ने मेरे बाबा साहब के मिशन मूवमेंट को घर घर में गली कुचे शहर में पहुंचाया, वो वामन दादा कर्टक लिखते हैं। के हमदम जो देखेगा हमदम का चेहरा, और खुशियों में झूमता है हर गम का चेहरा, हमारी नजर ने है जी भर के देखा, हमारी नजर ने है जी भर के देखा। इजहार चाहत का खुलेआम कर, ए मेरे बाबा के बच्चे है, कि इजहार चाहत का खुलेआम कर, बस जिंदगी में इतना ही नेक काम कर। अरे निवाला उठाने से पहले मनोज राजा, अरे निवाला देने वाले मेरे भीम को प्रणाम कर। अरे सबसे आला भीम जी ने ज्ञान पढ़ लिया, अपने गुरु बुद्ध कबीर ज्योतिराव में, कि हमें पिला दी धम्म की मैं कोई पिला नहीं सकता, हमें पिला दी धम्म की मैं कोई पिला नहीं सकता, और दिलाया रुतबा ऐसा ऊंचा कोई दिला नहीं सकता। अरे बाबा भीम ने बौद्ध धम्म का ऐसा झेंडा यहाँ गाड़ दिया, अबे रहती दुनिया तो कोई हिला नहीं सकता। आज कुछ कुछ लोग मेरे बाबा साहब से गद्दारी करने निकले, कुछ कुछ लोगों को जय भीम लेने की भी शर्म आती है, तो ऐसे लोगों से मेरा कहना है कि गंदी हरकत भले ही तुझे इमाम करेगी, मेरे बाबा साहब से गद्दारी कर तूने चार मंजिली भी बिल्डिंग बांधी बेटा, वो भी वो बिल्डिंग में रौनक नहीं रहेगी, क्योंकि तुझा माड़ी गड़ा उदासी सराना है। ये माझा बाबा साहेब वाला बेईमान होणार यार, अबे तुझा माड़ी गड़ा उदासी सराना है रे, पण भीम बुद्ध भगवान माझा झोपडीची शान आहे। इसलिए तो कहूंगा जो जो इन महापुरुषों को गद्दार होता है बेईमान होता है, ऐसे लोगों से मेरा कहना है कि गंदी हरकत भले ही तुझे इमाम करेगी, मगर मिशन का वो कत्ले आम करेगी। सुन मनोज राजा बुराइयों से डर भरना, अबे कल तेरी औलाद भी यही काम करेगी। अरे सबसे आला भीम जी ने ज्ञान पढ़ लिया, अरे अपने गुरु बुद्ध कबीर ज्योति लाओ, क्या कहना।
तुझके आने से गजब हो गया। भीम जी के आने से गजब हो गया। अरे टूट गई बेड़िया, टूट गई बेड़िया, ज्योति पाओ मेरी। उस वक्त मेरे बाबा साहब ने मेरे ओबीसी भाइयों को आरक्षण मिलना चाहिए, इसलिए पुरजोर कोशिश मेरे बाबा साहब ने की। जो भी मेरे बाबा साहब को मानने वाले लोग हैं, वो एविडेंस के साथ में बात करते हैं। मनोज राज भीम की बदौलत यहाँ, मनोज राज भीम की बदौलत यहाँ, माझ्या ओबीसी बांधवांनो आर्टिकल 340 वाचा, हिंदू कोडविल काया हे वाचा, मंत्री पद की ठोकर एहसास दिला देगी, देश के हर कौम को आपस में मिला देगी, राहुल ओबीसी हिंदू कोडविल पढ़ो तो, अरे कुर्बानी भीम जी की यहाँ सबको हिला देगी। अरे फर्क ना रहा है अभी, अरे फर्क ना रहा है अभी रंग राव में, आपल्या खूप भलं करत आहे, पण जो बेमान आहे त्याला म्हणेल मी।
मर जय भीम वाला मर रगड़ी तू बरोबर आहे का पण म्हणायचंय अरे तू भारतात जन्म आला भीमराया तू भारतात जन्म आला भीमराया अरे मुक्यांचाही मुकनायक झाला तू भीमराया अरे झाका या लाज कपडे नव्हते या थडीला सारे आकाश पांघरून तू गेला भीमराया सारे आकाश पांघरून तू गेला कुर्बान सगळं ओकेल भीमान कुर्बान सगळं नाही ठेवलं कुणाला वेगळं सगळ्यात जास्त जय जयकार मात्र ते लोक करतात त्यांना असं वाटतं की फक्त बाबासाहेब मला समजले दुसऱ्यांना समजलेच नाही
इतके शुभ्र पण आपल्याला ते ओळखायचे आहे की बाबासाहेब कोण, कारण चढवडीच्या नावाने वडवड करणारे समाजात जास्त लोक आहेत. बरोबर आहे का? तुम्ही बोलल्याशिवाय समजणार नाही समाजात अशा लोक आहेत की नाही, आपलेच लोक दुसरीकडे जाणारे आहेत की नाही, हात वर करून सांगा आहेत की नाही. आहेत ना? मग समाजामध्ये काय काय लोक कसे असतात माहितीये का? माझा समाज सरोवर, माझ्या समाजाशी काय घेणं देणं नाही अशी वाले, माझा समाज सरोवर तिजोरी माझी भरो. ऐका, आली निवडणूक, निवडणूक नाही बाबासाहेबांची जयंती आली, वर्गणी मागायला फिरतील अर्धी वर्गणी प्रोग्राम साठी, अर्धी वर्गणी कुठे? बरोबर आहे का? हात वर करून सांगा. माणसाकडून जरा कमी येत आहे, तुम्ही द्या आहात का? बाबासाहेबांचे गद्दार आहात का? नाही आहात ना? मग हात वर करून सांगा मला, नाही ना? माझा समाज सरोवर मरो, फक्त तिजोरी माझी भरो. मी त्या बॅनर वरचा हिरो, त्यांचा फोटो एवढा मोठा आणि बाबासाहेबांचा गौतम बुद्धाचा काना कोपऱ्यात एवढी साहेब, एखाद्याचं नाव जरी नाही आलं ना बॅनर तरी रुसलो, माझा फोटो नाही टाकला म्हणून फुगल. बरोबर आहे की नाही? म्हणून म्हणायचंय माझा समाज सरो अमरो, फक्त तिजोरी माझी भरो, मी त्या बॅनर वरचा हिरो आणि समाज कार्य मात्र पूर्ण झिरो. म्हणून म्हणायचंय मला काही वस्ती तर फिरतात डांचे, हो काही वस्ती तर फिरतात डांचे, रक्ताचे वाटतात आमचे. पैशासाठी बाप बदलते, ओ पैशासाठी बाप बदलते, विरोधकांचे असतात जमचे. असतात खेकडे दिसतात पगडे, कसे? अरे असतात खेकडे दिसतात पगडे, ठेवा निवडणुकीच ध्यान, ठेवा निवडणुकीच ध्यान. जुबितो 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 भीमाचा स्वाभिमान, जुबितो भीमाचा स्वाभिमान, त्याला बाराचा समजून म्हणून या गीताची कवी राहुलजी कांबळे शेवटच्या कडकात काय म्हणतात, शुद्ध गुलामगिरी पडवा, ओ शुद्ध गुलामगिरी पडवा, साऱ्या जाती जाती सुनवा. नवा इतिहास आता घडवा, नवा इतिहास आता घडवा, नवा इतिहास आता घडवा, नवा इतिहास आता घडवा, नवा इतिहास आता घडवा. ही जे गुलामगिरी होती पडवायची आहे,
कारण आपलंच बघा बाबासाहेबांनी एक पक्ष काढला आरपीआयचा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष त्यांचा देहांत होत नाही तर कालांतराने त्याचे कितीतरी पक्ष झाले. आम्हीच विचारात पडलो की जायचं कोणाकडे विचारायचं का आपली सत्ता येत नाही की जायचं तर कुठे जायचं इकडे जायचं की तिकडे जायचं कारण सगळेच आपले आहे बरोबर आहे की नाही. पण जर का आपण एकत्र आलो एकीने काम केलो तर मात्र आपली एकी होईल आपली सत्ता येईल. म्हणून म्हणायचंय इस देश में आदमी को हाथी आदमी हलाल नहीं. इस देश में आदमी के हाथों आदमी हलाल नहीं होता और अंग्रेजों को हमारा झुक के सलाम नहीं होता. अरे शिवाजी के इतिहास के बाद महारों को तलवार चलाने की इजाजत होती सागर तो माँ कसम ये भारत कभी गुलाम नहीं होता. कोणत्या लोकांना जो विकतो भीमाचा स्वाभिमान जो विकतो भीमाचा स्वाभिमान त्याला बाराचा